नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत प्रबोधिनी ऑफिशियल आपल्या या ऑफिशियल ॲपवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजपर्यंत तुम्ही ज्यावेळेस रयतचे कोर्स खरेदी करत होतात त्यावेळेस रयतचे कोर्स खरेदी करत असताना तुम्हाला डायरेक्टली बाय नाव असा ऑप्शन यायचा. आता इथून पुढे तो ऑप्शन येणार नाही, आपण एक शॉर्ट बायपास केलाय प्रोसेसमध्ये, त्याच्यामुळं तुम्हाला आता ऑप्शन वेगळ्या पद्धतीने येणार. ज्यावेळेस तुम्ही कुठलाही कोर्स घ्यायला जाल, जसं सपोज मी टेस्ट सिरीजचा कोर्स घेतोय, आता हा कोर्स ऑलरेडी माझा आहे त्याच्यामुळे मला पेमेंट कमी दाखवल, त्यामुळं लक्षात ठेवा मी ज्यावेळेस आय एम इंटरेस्टेड असं टच करेल, मी बाय नाऊचा ऑप्शन आता इथून नाहीये आणि तुम्हाला इथं डायरेक्टली आय एम इंटरेस्टेड असं टच करायचंय. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज डिस्प्ले होईल, थँक यू फॉर युअर इंटरेस्ट, प्लीज चेक युअर व्हॉट्सअप ऑर SMS फॉर द नेक्स्ट स्टेप्स. म्हणजे किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला पण मेसेज येईल, त्याचबरोबर SMS सुद्धा येईल. थोडक्यात जसा आपला OTP येतो तसा तुम्हाला एक काय येईल, SMS येईल. जर तुम्ही इथं बघितलं, रिसेंटली मला एक SMS आलाय ज्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट लिंक आली जी 5:49 रिसेंटली आलेली आहे, त्याच्यामध्ये कोर्सचं नाव पण दिसतं आणि सगळं दिसतं. आता हे इथं तर दिसतंच दिसतं, त्याचबरोबर जर तुमचा लॉग इन नंबर हा व्हॉट्सअप नंबर सुद्धा असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा युअर लर्निंग ॲप नावाने एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये गेलात की तुम्हाला कोणता कोर्स आहे आणि ते कशासाठी आहे हे डायरेक्टली बाय नाऊचा ऑप्शन दिसतो. त्या बाय नाऊवर तुम्ही ज्यावेळेस टच कराल त्यावेळेस तुम्हाला एक पेमेंटच्या लिंकवर घेऊन गेलं जातं आणि मग तिथं तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतात. तुमच्याकडे कार्ड असेल तर सध्या पुरतं कार्ड वापरा. जर तुम्हाला छोटे मोठे कोर्स घ्यायचे असतील आणि तुम्हाला UPIच वापरायचा असेल तर तुम्ही UPIसाठी डायरेक्टली इथून सिलेक्ट करण्याऐवजी ऑदर्समध्ये जा. ऑदर्समध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमची UPI ID टाका. आता माझी ऑलरेडी UPI ID सिलेक्टेड असते त्याच्यामुळं मी हे UPI ID टाकणार आणि इथून पे नाऊ असं करणार. मी ज्यावेळेस पे नाऊ केलं त्यावेळेस मला इथं आता माझ्या Google Pay मध्ये जायचंय. Google Pay मध्ये गेल्यानंतर मला थोड्या वेळात एक रिक्वेस्ट प्राप्त होईल जी आता तुमच्या समोर आहे. मी ज्यावेळेस पे करणार त्यावेळेस मला डायरेक्टली इथं सेंड म्हणून ऑप्शन येतो. त्यावेळेस बंच मायक्रो टेक्नॉलॉजी म्हणजेच रयतला पेमेंट येणार आहे आणि हे बंच मायक्रो टेक्नॉलॉजीला मी आता एकंदरीत पेमेंट करणार आहे. ओके, आता हे पेमेंट झाल्यानंतर मला पुन्हा परत जायचंय आणि इथं आपण जे आपल्या ठिकाणी पेमेंटचा विंडो होता त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला इथं चेकआउटचा ऑप्शन येतो. तो तुम्हाला असं काहीतरी मेसेज सांगतो, ठीक आहे, युअर पेमेंट हॅज बीन डिक्लाइंड ॲज द ऑर्डर इज इनव्हॅलिड, टू पे द सक्सेसफुली ट्राय इनिशिएटिंग द पेमेंट अगेन ऑर द मंथ चेकआउट, किंवा सक्सेसफुलचा मेसेज येईल. इन केस जर तुमचं पेमेंट डिडक्ट झालंय तर तुम्ही एकदा काम करायचंय, परत ज्या ठिकाणी तुम्ही कोर्स घेतला होता त्या ठिकाणी जायचंय. कोर्स घेतल्यानंतर इथे एकदा जाऊन रिफ्रेश करायचंय. रिफ्रेश जर केलं आणि इथून जर इंटरेस्टेडचा ऑप्शन जाऊन डायरेक्टली तुम्हाला प्राइसिंग डिटेल्स आले तर याचा अर्थ तुमचा कोर्सेस परचेस झालेला आहे. डायरेक्टली पेमेंट फेल झालं म्हणून मेसेज करू नका. तुमचा एकदा कोर्स चेक करा, जर तुमचे पैसे कटले असतील आणि तुम्हाला कोर्स परचेस झाला असेल तर डझंट मॅटर की तिथं काय मेसेज आलाय ते, पण तुमचा कोर्स तुम्हाला दिसून जाणार आहे. ठीक आहे, तर इतकं सध्या तरी चेंजेस आहेत. लवकरच आम्ही अजूनही पेमेंट ऑप्शन्स इंटिग्रेट करण्याचा प्रयत्नात आहोत, लवकरच त्याच्या बाजूने सुद्धा तुम्हाला अपडेट दिली जाईल. खूप खूप धन्यवाद.